गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेल्या नवे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा चोरकमारा गेट या गेट समोरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहे. यात कंत्राटदाराचा मनमानी कारभार चालू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चोरकमारा येथील लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या रस्त्याची डागडुजी पूर्ण होण्यापूर्वीच मुरुमच्या ऐवजी पिवळ्या मातीचा उपयोग होत असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदारामार्फत केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे असा आरोप नागरिक बांधव करीत आहे. याकडे त्वरित वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याचे पॅसेज व रस्त्याची दुरुस्ती एस्टिमेटमध्ये आहे त्या नियमानुसारच करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी भूपेंद्र रंगारी, तिरोडा.